सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चैनल ला, बेल आयकॉन वर क्लिक करून लेटेस्ट न्यूज बघा। भाजपा विरोधी आघाडीसाठी राजधानीत खलबत सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची संध्याकाळी 6 वाजता जनपथवर जाऊन भेट घेतली। यावेळी त्यांनी देशातील राजकीय स्थितीवर चर्चा केल्याचे वृत्त समोर आले आहे। फुलपुरू व गोरखपूरच्या लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ही भेट झाल्यानं राजकीय गटात चर्चांना उधाण आले आहे। या निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाल्याच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे। या भेटीदरम्यान त्यांच्यात अर्धा तास चर्चा झाली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि समाजवादी पक्षाचे खासदार नीरज शेखर उपस्थित असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। गोरखपूर व फुलपूरच्या पोटनिवडणुकीच्या मुद्द्यांची या बैठकीत चर्चा झाली। समाजवादी पक्ष बसपाने केलेल्या युतीच्या फॉर्म्युला अन्य राज्यातही अंमलात आणण्यास भाजपचा पाडाव होऊ शकतो असे पवार म्हणल्याचे सूत्रांनी सांगितले आहे। त्यावर राहुल यांनी काँग्रेस पुढाकार घेत असल्याचे पवारांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। एकूणच भाजपची देशभरात सुरू असलेला घोडदौड रोखण्यासाठी आता विरोधी पक्षांची एकजूट होण्याची सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे।